मेडिकल होते होते यांची मीटिंग आपण याला घेतो मग ड्रायव्हर म्हणून आपलं मन होतो नाही साहेबांना करू काही बीमार झाले सिरियस कितने प्यारे पिल्लू आहे बहुत रेअर असते फीडिंग हा फीडिंग नाही भेटलं परंतु आता आपण दिलं आहे फीडिंग मेडिकल होतं होतं त्यांची मीटिंग चालू येते मी का पाटील हो पाटील आमच्याकडे एक 3 दिवस अगोदर एक माहिती मिळाली होती त्याच्यात की काही ट्रेडर आहे आणि ते क्रोकोडाईल म्हणजे मगर जे असतं त्याचे पिल्लू इथे विकतो आहे तसेच इतर वाईल्डलाईफ जे प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आहे ते शेड्यूल्ड 1 चे काय ॲनिमल्सची इथे विक्री होणार आहे ही माहिती आम्हाला मिळाली होती. मग आमचे क्राईम ब्रांचचे युनिट 2 श्री बर्डीकर आणि त्यांची टीमला आम्ही कामावर लावला होता ही माहिती माझ्याकडे आली होती. तर हे 3 दिवसापासून आमचे हे चालू होतं त्याच्यावर काम आणि आज आम्ही ते रेड केली आणि त्याच्यात वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन ठाणेची जे आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज आम्ही 8 मगरचे पिल्लू तसेच 2 टॉर्टे कासव पण आम्ही पकडलेले आहे. फार दुर्मिळ आहे जी आत्तापर्यंत आम्हाला माहिती मिळालेली आहे. 1972 जे वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्यात हे दोन्ही हे बस्त आहे शेड्यूल 1 चे ॲनिमल आहे. तर हे चांगली सक्सेस आम्हाला मिळाली परंतु याच्यासाठी जे NGOs आणि ज्यांनी आम्हाला माहिती दिली होती त्यांच्याही मी धन्यवाद करतो आणि सर्वांनी याच्याबद्दल जागरूकता दाखवली पाहिजे आणि माहिती जसे आम्हाला मिळाली तर आम्ही जे वेट डॉक्टर्स आहेत त्यांना तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांनाही आम्ही माहिती दिलेली आहे आणि आत्ता सध्या आमची कारवाई चालू आहे. त्याच्या 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि पुढची आमची तपास तसेच अजून यांनी कुठे विकलेले आहेत किंवा कुठेकडे काय काय अजून माहिती मिळू शकते त्याच्याबद्दल आमची कारवाई चालू आहे. सर हे म्हटलं की आत्ताच हे रेड केलेली आहे कारण सर्वांना कळलं होतं आपण सगळे तिथे हजर होते ते प्रिलिमिनरी माहिती मी तुम्हाला देतो आहे परंतु सगळी माहिती आत्ता आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आम्हाला मिळेल मी आपल्या सर्वांशी शेअर करतो.